मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पक्ष नाही, विचार नाही, तर आम्ही सगळे आमचे मराठी बांधव आमच्या तिथल्या मराठी बांधवांच्या पाठीशी उभे आहोत. आणि बेळगाव, कारवार, निपाणी आणि आमचे सगळी जी गावं आहेत याच्यासहित संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही जी काही भूमिका महाराष्ट्राची आहे त्याला पूर्ण आमचं सगळ्यांचं समर्थन आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत आमचं कर्नाटक सरकारला देखील आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे आमच्या मराठी बांधवांवर अन्याय करू नये, तो होत असेल तर महाराष्ट्र देखील हे सहन करणार नाही.